नमस्कार, मी सौरभ कोरटकर, TV9 मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. स्वातंत्र्य दिनानिमित्त नागपुरात तिरंगा रॅली सध्या सुरू आहे. तिरंगा रॅली मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी देखील सहभाग घेतलाय. तिरंगा रॅली देवेंद्र फडणवीस यांनी सहभाग घेतलाय. नागपुरामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलंय. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. देवेंद्र फडणवीस हे हातात तिरंगा घेत या रॅलीमध्ये सहभागी झाले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. नागपुरातील कोराडीमध्ये इथे सर्वोत्कृष्ट जिमनॅस्टिक क्रीडा संकुल बनत आहेत, तर त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी लोकार्पण सुद्धा आहे आणि तिरंगा रॅली आहे. तिरंगा रॅली झालेली आहे. तिरंग्याची शान राहिली पाहिजे हा प्रत्येक भारतवासियाचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे. म्हणून ही तिरंगा यात्रा माननीय प्रधानमंत्री मोदी हर घर तिरंगा हे जे अभियान दिलं त्याच्या अंतर्गत चाललेली. आज या ठिकाणी जिमनॅस्टिक स्टेडियमचं लोकार्पण सुद्धा आहे. विदर्भात अतिशय चांगलं स्टेडियम आहे, त्याचं आम्ही उद्घाटन करतो. बावनकुळे साहेबांनी त्याला पुढाकार घेतलेला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी तिरंगा रॅली मध्ये सहभागी झालेले आहे आणि मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळतोय.